परभणी शहरातील भटवाडी येथील श्रीदेव विठ्ठल मंदिराचा वर्धापन दिन भक्तिमय वातावरणात साजरा झाला. या सोहळ्याप्रसंगी विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच या सोहळ्यासाठी येथील भाविक भक्तांनी अलोट गर्दीही केली होती. श्री देव विठ्ठल मंदिर भटवाडी सावंतवाडी येथे 9वा वर्धापन दिन व कलशारोहण श्री विष्णू सहस्त्रनाम सोहळा 19-20 रोजी भक्तिमय वातावरणात साजरा झाला. प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही श्री विठ्ठल मंदिर व दत्त मंदिर देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने सोमवारी 19 तारीखला सकाळी शांतीपाठ, देवताना प्रार्थना, गणपती पूजन, पुण्यावाचन, श्री विठ्ठल रखुमाई महापूजा, पीठदेवता आवाहन व पूजा अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर रात्री 9 वाजता चेंदवनकर गोरे दशावतार यांचे राजा पंढरीचा हा नाट्यप्रयोग झाला. या सोहळ्यासाठी सावंतवाडीच्या भाविक भक्तांनी अलोट गर्दी केली होती. वर्धापनाचा कार्यक्रम वेगवेगळ्या प्रकारचा जाग वगैरे केला जातात. दरवर्षी एक दिवसाचा कार्यक्रम असतो. यावर्षी कलशारोहणासाठी म्हणून 2 दिवसाचा कार्यक्रम केला. वर्धापन दिन सोहळ्याचा कलशारोहणचा कार्यक्रम आणि आज तसेच 8 दिवसाचा कार्यक्रम आज संपन्न होते. विष्णू सहस्त्रनाम याग तसेच त्याच्यात पूर्णवती झाली आणि नंतर आज संध्याकाळी पालखी प्रदक्षिणा महाप्रसाद संध्याकाळी पालखी महाप्रदक्षिणा आणि आरती मंत्र महापुष्प आणि याचे चेंदूरकर नाट्यमंडळाचे गोरे यांचे मुठा कुंडेचा राजे विठवती नाट्यमंडळाचा कार्यक्रम आज दशावती नाट्यमंडळाचा कार्यक्रमात होणार आहे. कोकण लाईव्हसाठी सागर मेस्त्री सावंतवाडी.